येवदा परिसरातील शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका गेल्या 3 वर्षापासून अखंड सुरू आहे. निसर्गाच्या कोपाने शेतकऱ्यांवर वारंवार हमला होत आहे. कधी अति पावसामुळे तर कधी पिकांवर व्हायरल अटॅक तर कधी शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास. शेत जमिनीमधून घरी आणण्याकरिता वहिवाटीचा रस्ता नसल्याने शेत जमिनीमध्ये सोडून द्यावा लागतो. शेतकरी या संकटातून कसा बसा सावरला असता उभे पीक, वन्य प्राणी, रानडुक्कर, रोही, हरिण, माकड यासारखे प्राणी पिकांना हानी पोहोचविण्याचे चित्र दिसून येते. यावर्षी येवदा परिसरातील 80% शेतकऱ्यांनी आपल्या शेत जमिनीत कपाशी पिकाची पेरणी केली आहे. शेतकऱ्याने जीवाचा आटापिटा करून कर्जबाजारी होऊन शेत जमिनीत सर्व पैसा ओतून टाकला आहे. परतीच्या पावसाने सध्या विश्रांती घेतली असता कपाशी पीक येण्याच्या मार्गात असताना शेतकऱ्यांच्या पिकावर वन्य प्राण्यांचा हैदोस सुरू झाला आहे. येवदा येथील शेतकरी नवेज परवेज नशीमुद्दीन यांच्या शेतामधील कपाशी पिकाची रानडुकरांनी नासाडी केल्याने या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रानडुक्कर शेतकऱ्यांवर हल्ला करण्यास सुद्धा मागे पुढे पाहत नाही. जगाचा पोशिंदा शेतकरी, त्याला साथ देणारा सरजा राजा याच्यावर सुद्धा लंपी आजाराने हल्ला केल्याने अनेक शेतकरी आपल्या सरजे राजाची साथ गमावून बसला. या अखंड मालिकेमध्ये शेतकरी अक्षरशः हतबल झाला असून त्याला शासनाकडून मदतीची भरीव रक्कम मिळेल का या आशेवर जगाचा पोशिंदा जगत आहे. वन्य प्राण्यांवर कायमचा बंदोबस्त व्हावा याकरिता परिसरातील शेतकरी मागणी करीत आहे. अनंत बोबडे, विदर्भ न्यूज, दर्यापूर.